मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर। आज आंबेडकराइट हिस्ट्री काँग्रेसच्या आणि मुंबई विद्यापीठ इतिहास विभागाने आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीच्या निमित्ताने, जो एक मोठ्या प्रमाणावर वैचारिक चळवळीचा एका अर्थाने ज्ञानयज्ञ म्हणून आरंभलेला आहे, त्याच्यामध्ये एक पुष्प गुंफण्यासाठी आपल्यापुढे आलेलो आहे। आंबेडकराइट हिस्ट्री काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर संदेश वाघ सर, आंबेडकराइट हिस्ट्री काँग्रेसचे संस्थापक सचिव बनसोड सर, त्याचबरोबर सोलापूर विद्यापीठाच्या या येथील चळवळीमध्ये सहभागी असलेले आमचे अध्यक्ष आमचे मित्र संजय गायकवाड सर, सचिव डॉक्टर एनडी बनसोडे सर आणि तमाम सगळेजण या चळवळीमध्ये सामील झालेले सगळे, ज्यांनी मोठ्या प्रमाणावर हे एक वैचारिक चळवळ लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक खूप प्रामाणिक अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे, त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट की ज्या वेळेला लॉकडाऊन सुरू झालं कोविडच्या निमित्ताने, आणि हे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर लोक सगळे घरात बसलेले होते आणि घरात बसलेल्या लोकांच्या मनामध्ये नाही म्हणलं तरी एक प्रकारचं नैराश्य हे निर्माण झालेले होतं, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वप्रथम ही एक वैचारिक अशा प्रकारची चळवळ सुरू करून ऑनलाईन या माध्यमातून लोकांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचविण्याची एक अत्यंत कामगिरी असेल तर, म्हणजे अनेक संस्थांच्या माध्यमातून आज ऑनलाईन अशा प्रकारची व्याख्यान होत विषयांवर होत, या सगळ्याची सुरुवात करण्याचं श्रेय आंबेडकराइट हिस्ट्री असोसिएशनला आहे, संघटनेला आहे। आणि ह्या महाराष्ट्रातील संपूर्ण वेगवेगळ्या सर्व विद्यापीठातील इतिहासकारांना जोडण्याचं आणि त्याचबरोबर या सगळ्यांमध्ये एक वैचारिक मंथन घडवून आणण्याचं एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं कार्य आमचे मित्र डॉक्टर संदेश वाघ सरांनी केलेलं आहे। खरंच एक खूप मोठं अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे। घर बसल्या आंबेडकरांच्या कार्याचे, बुद्धांनी केलेल्या, बौद्ध संघाने केलेल्या कार्याचे, या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने राज्यांचं व्याख्यान झालं, या निमित्ताने महाराजांनी केलेले हाताळे गेले आणि घर बसल्या आम्ही अनेक त्यांना ऐकत राहिलो। तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कडे जाण्याच्या पूर्वी काही गोष्टी ज्या मला आपल्याशी शेअर करायच्या आहेत, बोलायच्या आहेत, त्याविषयी सर्वप्रथम बोलून मग मी माझ्या विषयाकडे वळतो आहे। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मला स्वतःला प्रेरणास्थानी का वाटतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र हे माझ्यासह सर्व लोकांनी, म्हणजे जाती धर्माच्या पंथाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनी ते अनुसरलं पाहिजे, वाचन त्याचं केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी घडण्याची आवश्यकता का आहे, या गोष्टीच्या संबंधाने थोडक्यात बोलून मी माझ्या विषयाकडे वळणार आहे। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण असेल की ज्ञानसूर्य म्हणलं जातं, किंबहुना ज्यांचा उल्लेख द सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक म्हणून डॉक्टर बाबा ज्या जगाने केला, ज्या जगाने त्यांना ज्ञानसूर्य म्हणून, ज्ञानाचं प्रतीक म्हणून स्वीकारलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण का स्वीकारत नाही असंच बऱ्याच वेळेला दिसून येतं। मी माझ्या विद्यार्थ्यांना, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये काही बनायचं असेल तरपासून अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या शिकण्यासारख्या आहेत, आपल्या देशामध्ये संदर्भ ग्रंथांच्यासाठी स्वतंत्र घर बांधणारा अशा प्रकारचा एकमेव व्यक्ती जर कोणी होऊन गेलेले असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत।
सातत्याने म्हणजे वेगवेगळ्या एक व्यक्ती किती गोष्टी करू शकतो, म्हणजे साडे वर्ष नऊ वर्ष अतिशय कमी वेळेमध्ये त्यांनी इतकंच नाही तर युरोपातून इम्पोर्टेड वस्तू कोणती घेऊन आलो हे कौतुकाने सांगणारी आपली पिढी, परंतु पुस्तकांची किंबहुना मी विद्यार्थ्यांना सातत्याने म्हणत असतो की डॉक्टर बाबा डोळे हे निस्तेज झाले किंवा पाहायला त्यांना दुसरं यायला लागलं त्यावेळेला इतका मोठा माणूस म्हणजे संपूर्ण चातुर्वर्ण व्यवस्थेच्या या सगळ्या लढ्यामध्ये सगळ्या प्रस्थापितांच्या विरुद्ध छातीचा कोट करणारा हा मनुष्य ज्या वेळेला ढसढसा रडायला लागतो आणि का बर तुम्ही रडताय बाबासाहेब म्हणून विचारल्यानंतर बाबासाहेब असं म्हणतात की जर मला पुस्तक वाचायला दिल तर माझ्या जगण्याला काही अर्थ नाही. म्हणून शिक्षणाच्या क्षेत्रात येणाऱ्या सर्व तरुणांनी आपण सर्वप्रथम जर कोणती गोष्ट केली पाहिजे तर ज्ञान साधनेचा, अखंड ज्ञान साधनेचा, बाबासाहेबांचा हा जो काही वसा होता, हा जो काही वारसा आहे, तो वारसा आपण सगळ्यांनी चालवणं हे अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेब आपल्याला अनेक दृष्टिकोनातून ज्ञात आहे, म्हणजे कायदेतज्ञ म्हणून बाबासाहेबांचं असलेलं कर्तृत्व आपल्याला माहीत आहे, त्याचबरोबर प्राध्यापक म्हणून त्यांनी केलेलं काम माहिती आहे, अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी या देशाला दिलेली देणगी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना बँकेची स्थापना जी होती आहे ती रिझर्व्ह बँकेची स्थापना होण्याच्या पाठीमागे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळेल. मानववंश शास्त्रज्ञ त्यांनी आपल्या इतिहासाचा जो काही आढावा घेतलेला आहे, इतिहासकार म्हणून मानववंश शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी केलेलं जे काम आहे ते आपल्याला माहित आहे, घटनाकार म्हणून त्यांनी केलेलं दिलेलं जे योगदान आहे ते तर वादात अशा प्रकारे, तर त्याचबरोबर मागासवर्गीयांच्यासाठी असेल, स्त्रियांच्या उद्धारासाठी असेल, त्यांनी दिलेले जे आहे अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं आहे. परंतु या सगळ्याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका कार्याची होताना आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्या विषयावर बाबासाहेब आंबेडकर नेते जीवन सुख कामगारांच्या जीवनामध्ये सौख्य निर्माण झालं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले दिलेले प्रकाश नेते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी, मजुरांचे नेते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे योगदान या देशाला दिलेलं आहे त्याच्याविषयीची चर्चा 25 दरम्यान इम्प्रुव्हमेंट चाळीमध्ये आंबेडकर राहायला आले, त्यांचं निवासस्थान नंतरच्या काळामध्ये आणि दामोदर हाल हे त्यांचं कार्यालय, हे या दोन्ही गोष्टी परळच्या भागामध्ये, आणि हा सगळा भाग जो आहे हा सगळा भाग कामगारांचं एका अर्थाने बलस्थान असलेला किंवा बालेकिल्ला असलेला अशा प्रकारचा हा परिसर होता, आणि म्हणून कामगारांच्या बालेकिल्ल्यामध्ये बाबासाहेब राहत होते, त्यांचं कार्यालय होतं आणि इम्प्रुव्हमेंट चाळीमध्ये राहत असताना जवळून डॉक्टर बाबासाहेब, त्यामुळे बाबासाहेबांना कामगारांच्या समस्यांची जाणीव होती, कामगारांचं जीवन, त्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी, गिरणी मालक आणि कामगार यांचे असणारे संबंध, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांना खूप चांगल्या पद्धतीने जाणीवा या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये असलेल्या आपणास पाहावयास मिळते. कामगारांच्या क्षेत्रात लोखंडींनी कामगार करण्याच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं जे काम होतं त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर कामगार चळवळीमध्ये जे उतरले त्याचं एक सगळ्यात मोठं कारणही असं होतं की अस्पृश्य कामगार होणारा जो काही अन्याय होता, अत्याचार होता, त्यांना दिली जाणारी दुजाभावाची जी काही वागणूक होती त्या विरोधामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे या कामगार चळवळीच्या मध्ये उतरलेले आपणास पाहावयास मिळतात. म्हणजे 1929 साली जो गिरण्यांच्या मध्ये संप घडून आला त्या संपाच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांची भूमिका तशी होती की ज्या संपामुळे दलित असणाऱ्या अस्पृश्य असलेल्या कामगारांचं कोणतंही भलं होणार नाही,
ज्यामुळे आता 28 जो संपत आलेला होता, जो जो 6 महिने तो संपत आलेला होता, आणि 6-6 महिने चाललेल्या संपांच्या मध्ये तग धरून राहण्याची अस्पृश्य समाजातील कामगारांची आर्थिक स्थिती होती का? तर ती निश्चितच नव्हती. आणि त्यामुळे त्या काळामध्ये अस्पृश्य कामगारांनी संपामध्ये सामील होणं म्हणजे स्वतःहून स्वतःचं नुकसान करून घेण्यासारखं. आणि म्हणून अस्पृश्य कामगारांनी या चळवळींमध्ये सामील होता कामा नये, कार्य हेतूने प्रेरित अशा प्रकारचा ठाम विश्वास हा डॉक्टर बाबासाहेब. आणि म्हणून या मध्ये कामगार संपामध्ये सामील होता कामा नये अस्पृश्य कामगारांनी, म्हणून मोठ्या थांबले नाही. तर ते ज्या वेळेला कामगार वस्त्यांच्या मध्ये फिरत असत, त्यावेळेला फिरत असताना काही पहिलवान त्यांच्या सोबत असत त्यांच्या सुरक्षेसाठी. कारण गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये गिरण्यांमध्ये कोणाचं वर्षित राहावं, कोणती संघटना ही श्रेष्ठ राहील, आणि गिरणी मालकांच्या बरोबर असणारा करार मदार आहे, त्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आपल्याला स्थान असलं पाहिजे, यासाठी म्हणून तिथे असणाऱ्या संघटनांच्या कामगारांमध्ये सातत्याने भांडणं होत असत, मारामाऱ्या होत असत, एकमेकांचे खून पाडेपर्यंत हे प्रकार चालत असत. म्हणून बाबासाहेबांच्या जीवनात धोका होऊ नये यासाठी म्हणून काही लोक सातत्याने त्यांच्या सोबत या काळामध्ये राहिलेले आपणास पाहावेत. म्हणून या संपामध्ये अस्पृश्य कामगार आणि मुस्लिम कामगार हे सामील झालेले नव्हते असं आपणास पाहायला मिळतं. आता या सगळ्या गोष्टी घडत असताना 1935 कायद्यानुसार भारतामध्ये 1935 कायदा आला, आणि त्या कायद्यानुसार निवडणुका होणार होत्या. आणि या सगळ्या निवडणुका होणार असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही त्या काळामध्ये केलेली आपणास पाहावयास मिळते. आता स्वतंत्र मजूर पक्ष जो बाबासाहेबांनी स्थापन केला 15 ऑगस्ट 1936 बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली, आणि ही स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करत असताना बाबासाहेबांचं धोरण काय होतं? तर केवळ अस्पृश्यांसाठी आपल्याला काम करायचं नाही, तर राजकीय अशा प्रकारचं स्वरूप बाबासाहेब कामगार कष्टकरी जे लोक आहेत ते स्पृश्य असू द्यात अस्पृश्य असू द्या या सगळ्यांच्या ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर पक्षापेक्षा देखील हा पक्ष वेगळा आहे हे दाखवण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष असं नाव ही त्यांनी पाहायला मिळतं. आणि स्वतंत्र पक्ष स्थापन करत असताना उद्दिष्ट या पक्षाची त्यांनी आपल्या डोळ्यापुढे ठेवलेली होती. जाहीर त्यामध्ये प्रामुख्याने कामगारांच्या मजुरीची किमान मर्यादा ठरवून देणे, म्हणजे किती असायला पाहिजे, किमान मजुरी काय असावी या संबंधाने काम होतं, कामाचे तास कमी करणे, गिरण्या व कारखान्यातील कामगारांच्या नोकरीची शाश्वती बढती या थेट कायदेशीर तरतुदी करणे, कामाचे योग्य वेतन कामगारांना मिळायला पाहिजे यासाठी प्रयत्न करणे, त्याचबरोबर भरपगारी रजा, आजारी रजा, वृद्धत्वाचे पेन्शन, अपघातातील नुकसान भरपाई यासाठी काम करणे, कामगारांसाठी स्वस्त अशा प्रकारची घरं निर्माण केली पाहिजेत यासाठी काम करणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, कामगारांच्या बालकांच्यासाठी शिक्षणाची सोय करणे, अशी विविध उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही केलेली आपणास पाहावयास मिळते. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून त्यांनी आपलं काम सुरू केलं, आणि त्याच वेळेला येणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये जवळजवळ बाबासाहेबांनी मजूर पक्षाच्या माध्यमातून निवडून आणल्याने मुंबई प्रांताच्या विधानसभेमध्ये मजूर पक्षाचे 18 प्रतिनिधी हे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता तिथेच गेल्यानंतर मजुरांच्या साठी म्हणून, कामगारांच्या हितासाठी म्हणून अनेक प्रकारच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये म्हणजे बाबासाहेब मंत्रिमंडळ अस्तित्वामध्ये आलं, त्यांनी औद्योगिक कलह जो आहे म्हणजे कामगारांच्या
आणणारा अशा प्रकारचा त्यांना असणारा संप करण्याचा अधिकार जो आहे तो हिरावून घेणारा अशा प्रकारचा मंडळामध्ये मांडला त्या विरोधामध्ये घणाघाती अशा प्रकारच्या झंझावाती टीका साहेब आंबेडकरांनी केलेली होती. कामगारांना असणारा संपाचा हक्क हा त्यांचा मूलभूत अशा प्रकारचा हक्क आहे आणि तो हिरावून हिरावून घेणं म्हणजे त्यांना गुलामगिरीत टाकणं आहे आणि म्हणून हा कायदा काळा कायदा आहे अशा प्रकारची टीका ही बाबासाहेबांनी केलेली होती. आणि अशी टीका करून बाबासाहेबांनी त्याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या काळामध्ये गिरण्यांमध्ये एक दिवसाचा अशा प्रकारचा संप घडवून आणायचा असं ठरवलं. कम्युनिस्ट नेते डांगे असतील परुळेकर मंडळी जी होती ही मंडळी बाबासाहेबांच्या सोबत यावेळेला आली आणि या सगळ्यांनी मिळून बाबा एक संप घडवून आणायचा 7 नोव्हेंबर 1938 या दिवशी गिरण्यांमध्ये हा संप घडवून आणायचं बाबासाहेबांनी ठरवलं. आणि बाबासाहेबांनी हा संप घडवून आणायचं ठरवल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये काँग्रेसनी आपल्या समाजवाद्यांना असतील किंवा रॉयवादी असतील गट असतील या सगळ्यांना सांगितलं की या संपामध्ये तुम्ही सामील होता कामा नये. तर कामगारांवर मोठ्या प्रमाणावर दबाव आणून त्यांनी गिरण्यांमध्ये जावं आणि हा संप मोडून काढावा यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर केले आपणास पाहावयास मिळतात. परंतु बाबासाहेबांनी मात्र संपूर्ण मुंबईमधील गिरणी कामगारांच्या ज्या काही वसाहती होत्या त्या वसाहतीमध्ये फिरून त्यांचे जवळजवळ 2000 हे जे स्वयंसेवक होते हे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर समता सैनिक दलाचे 2000 स्वयंसेवक हे या संपामध्ये लोकांनी सहभागी व्हावं यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत होते. आंबेडकरांच्या बरोबर जमनादास मेहता हे देखील हा संप यशस्वी करण्यासाठी फिरत होते आणि या दोघांनी मिळून मोठ्या प्रमाणावर हा संप यशस्वी करण्यासाठी म्हणून प्रयत्न केले. त्याच्याबरोबर कम्युनिस्ट नेते सुद्धा सगळे सामील झालेले होते आणि हा संप मोडून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न सरकारच्या कामगारांना मोठ्या प्रमाणावर केला गेला मदत त्यासाठी घेण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या गिरण्यांच्या समोर निदर्शक कामगारांच्या वर देखील करण्यात आला. आता प्रत्यक्षामध्ये संपूर्ण मुंबई शहर तोडलेलं होतं. मोर्चे आणि त्याचबरोबर होणारी निदर्शनं आणि जय जयकार जयघोषाने संपूर्ण मुंबई शहर धडाणलेलं होतं. परंतु अशा वेळेला पोलिसांचा वापर करून संप मोडून काढायचा प्रयत्न झाला. पोलिसांच्या कडून कामगारांवर गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये 2 कामगार भैरू चव्हाण आणि भागोजी वाघमारे हे 2 कामगार मारले गेले. परंतु तरी देखील कामगार मागे हटले नाहीत. 633 लोक जखमी झाले आणि असं झाल्यानंतर देखील कामगारांनी हा संप मोठ्या प्रमाणावर यशस्वी करून दाखविला असं आपणास पाहावयास मिळतं. संध्याकाळी भरलेल्या सभेमध्ये 80,000 कामगार बाबासाहेबांना ऐकण्यासाठी एकत्रित आलेले होते आणि या सभेमध्ये बाबासाहेबांचं झालेलं भाषण कामगारांना उद्देशून त्या भाषणाने बाबासाहेबांना कामगार नेता म्हणून सिद्ध केलं असं आपणास मान्यता मिळवून दिली असं आपणास दिसून येतं. आणि या सगळ्या गोष्टी सुरू असताना बाबासाहेबांनी गिरण्यांच्या मध्ये अस्पृश्य कामगारांवर सगळ्यात मोठा होणारा अन्याय जो होता तो म्हणजे प्रामुख्याने जिथे वस्त्र विणलं जातं स्पिनिंग विभाग जो होता त्या स्पिनिंग विभागामध्ये अस्पृश्य कामगारांना काम करण्यास परवानगी नव्हती. गिरण्यांमध्ये सर्वाधिक पगार जर कुठे मिळत असेल तर तो सर्वाधिक प्रकार हा स्पिनिंग विभागामध्ये मिळत होता आणि इथे काम करणाऱ्या कामगारांना मिळणारा जो सगळ्यात मोठा हे होता म्हणजे जिथे वस्त्र विणलं जात होतं तिथे सगळ्यात जास्त पगार मिळत होता आणि त्या ठिकाणी काम करण्याची मुभा अस्पृश्य कामगारांना होती. खरं तर प्रत्यक्षामध्ये पाहायला गेलं तर कौशल्य असलेल्या अस्पृश्य कामगाराला देखील तिथे काम करू दिले जात नव्हतं. का करू दिले जात नव्हतं? एक तर तिथे वेतन अधिक होतं आणि अस्पृश्यांच्या बाबतीमध्ये अस्पृश्य कामगारांच्या बाबतीमध्ये स्पृश्य असणाऱ्या कामगारांचा मोठ्या प्रमाणावर त्याला असणारा विरोध.
खरंतर स्पृश्य कामगारांच्याकडून ची वागणूक हा तर एक भाग होताच होता. त्यातही तिथे गिरण्यांच्या मध्ये स्त्रिया ज्या काम करत होत्या त्या काम करणाऱ्या स्त्रियांच्या मध्ये सर्वाधिक प्रमाण हे अस्पृश्य स्त्रियांचंच होतं, अस्पृश्य जातीमध्ये असणाऱ्या स्त्रियांचंच होतं. आणि त्यांना दिली जाणारी वागणूक, त्यांना हीनतेने वागविलं जाणं, त्यांना सातत्याने टाकून बोलणं, अशा प्रकारच्या गोष्टी हिणवणं, अशा प्रकारच्या गोष्टी होत असत आणि या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जात असत असं दिसून येतं. आणि हे सगळं बंद झालं पाहिजे. आणि विभिंग विभागामध्ये अस्पृश्य कामगारांना प्रामुख्याने तिथे काम मिळालं पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या प्रमाणावर आग्रह धरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग हा आग्रह धरताना बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की कामगार हे स्पृश्यता पाळतात, म्हणून कामगार नेते देखील स्पृश्य अस्पृश्यता पाळतात. म्हणजे एका बाजूला कम्युनिस्ट वर्गवादाची बाजू घेतात, वर्गीय संघर्ष आहे म्हणतात, जातीय त्याला स्थान देत नाहीत, वर्गवादाच्या बाजूने बोलतात, परंतु हे करत असताना देखील ते कोणत्याही प्रकारे जातीय गोष्टींच्या बाबतीमध्ये जातीय बाबतीमध्ये लक्ष देत नाहीत. तेही जात पाळतात आणि समाजवादी देखील जात पाळतात की काय, अशा प्रकारचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारलेला आहे. गिरण्यांच्या बाबतीमध्ये जी स्थिती होती तीच स्थिती रेल्वे कामगारांच्या बाबतीमध्ये असलेली देखील आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे रेल्वेमध्ये काम करणाऱ्या विविध अशा प्रकारच्या कामगारांना एकतर त्यांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे जागा मिळत नसत. प्रामुख्याने निरीक्षण अशी होती की गँगमनच्या पदावर काम करणारा मनुष्य रिटायर होईपर्यंत गँगमन या पदावरच काम करत असे, त्याला कोणत्याही प्रकारची बढती मिळत नसे. इतकंच नाही तर स्टेशन मास्तराच्या घरी 24 तास गोदामाप्रमाणे राबणारा हमाल प्रमाणे पण त्याला अशाची अगर फायरमनची नोकरी देखील मिळत नाही. आणि हा अस्पृश्य असणाऱ्या जातीतील लोकांच्यावर केला जाणारा अन्याय आहे, अशा प्रकारची भूमिका ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली होती. आणि त्या बाबतीमध्ये त्यांनी रेल्वेतील अस्पृश्य कामगारांची एकी घडवून आणण्याचा केला, त्यांची संघटना बांधण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि ही संघटना बांधण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर फूट पाडणारे वगैरे अशा प्रकारची दूषणं देखील प्रस्थापित कामगार चळवळीतील लोकांनी दिलेली आपणास पाहावयास मिळतात. कामगारांच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांचं असणारं जे निरीक्षण आहे ते अत्यंत सूक्ष्म मूलकामी अशा प्रकारची त्यांची विचारसरणी त्या बाबतीमध्ये असलेली आपणास पाहावयास मिळते. 12-13 फेब्रुवारी 1938 मनमाड येथे रेल्वे कामगारांची भव्य अशा प्रकारची परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयोजित केलेली होती. आणि या भरवलेल्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं भाषण जे आहे ते भाषण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं किंवा कामगार चळवळीच्या बाबतीमध्ये दिशादर्शक अशा प्रकारचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते असं म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं, ते असं म्हणतात की कामगार वर्गाचे 2 प्रमुख शत्रू आहेत. म्हणजे कामगार वर्गाचे शत्रू 2 आहेत आणि एक म्हणजे त्यातील पहिला शत्रू कोण आहे तर ब्राह्मण आणि दुसरा भांडवलशाही. हे याचा अर्थ स्वतः आंबेडकरांनी सांगितलेला आहे. ब्राह्मण वादाच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की ब्राह्मण जरी या वादाचे जनक असले तरी तो त्यांच्या पुरता मर्यादित राहिलेला नाही आणि हा वाद सर्वव्यापी झालेला आहे. तो सर्वच वर्गाच्या आचार विचारांची नियंत्रण शक्ती बनलेला आहे. म्हणजे केवळ तो आता ब्राह्मणांपुरता मर्यादित राहिलेला नाही तर ब्राह्मणेतर असणारे जे स्पृश्य स्वतःला समजतात, जातीय याच्यामध्ये उतरंडीमध्ये ते स्वतःला वरच्या वर्गाचे समजतात त्यांच्यामध्ये, आणि तिथेच नाही तर पुढे अस्पृश्यांपर्यंत म्हणजे सगळ्याच वर्गामध्ये तो वाद जो आहे तो आता हळूहळू झिरपत चाललेला आहे, अशा प्रकारची भूमिका ही त्यांनी मांडलेली आपणास पाहायला मिळते. आणि ते असं म्हणतात, हा वाद काही वर्गांना विशेष संधी देतो तर काहींना तो नाकारतो. याचा प्रभाव सामाजिक हक्कांपुरता मर्यादित राहिलेला नाही तर नागरी हक्कांवर देखील हा प्रभाव आहे. त्यामुळे कोट्यावधी लोकांच्या आर्थिक संधीवर त्याचे दुष्परिणाम झालेले आहेत. हा वाद आर्थिकदृष्ट्या श्रेष्ठ कनिष्ठ अशी विभागणी करून त्यांच्यातील वर्गीय जाणीव मारून टाकतो. कामगार चळवळीमध्ये कम्युनिस्टांमध्ये प्रामुख्याने जी वर्गीय जाणीव आहे त्या वर्गीय जाणीवाच्या बाबतीमध्ये ते असं म्हणतात की ब्राह्मण्यवाद हा जो काही आहे तो वर्गीय जाणीव नष्ट करून जातीय जाणीव जी आहे
किंवा वर्णव्यवस्थेची जी जाणीव जी आहे ती जाणीव पक्की करण्याचं काम हा मोठ्या प्रमाणावर करतो आहे. आणि मग काय, क्रांतीशिवाय कामगार वर्गाच्या हातात सत्ता येणं शक्य नाही आणि या वर्गीय संघटनेशिवाय क्रांतीही अशक्य आहे. क्रांतीशिवाय कामगार वर्गाच्या हातात जोपर्यंत सत्ता येत नाही तोपर्यंत समाजवाद हा फक्त चर्चेचा विषय राहील, ते वास्तवात कधीच येऊ शकणार नाही. म्हणजे वर्गीय एकीकृतपणा यायला पाहिजे आणि ही क्रांती घडून आल्याशिवाय समाजवाद जो प्रत्यक्षात येण्याच्यासाठी म्हणून बोलला जातो आहे तो प्रत्यक्षात येणं शक्य नाही, अशा प्रकारची भूमिका ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेली आपणास पाहावयास मिळते. ते पुढे असं म्हणतात की ब्राह्मण्यवाद ही एक जिवंत शक्ती असून प्रभावी आहे तोपर्यंत, जोपर्यंत प्रभावी आहे तोपर्यंत कामगार संघटनांनी व ब्राह्मण या ब्राह्मण्यवादाविरोधात सर्व शक्तीनिशी संघर्ष केला पाहिजे. भांडवलशाही विरोधी होणाऱ्या संघर्षात जेवढी शक्ती वापरावी लागेल तेवढीच शक्ती ही या संघर्षात वापरावी लागेल. म्हणजे ब्राह्मण्यवादाच्या विरोधामध्ये जो संघर्ष करावयाचा आहे, कम्युनिस्टांना केवळ भांडवलशाहीच्या विरोधामध्ये संघर्ष करायचा, परंतु कम्युनिस्टांना जसा भांडवलशाहीच्या विरोधामध्ये संघर्ष करायचा आहे त्याकरता जितक्या मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षामध्ये लढ्याच्या माध्यमातून उतरवायच्या आहेत त्यासाठी जेवढा संघर्ष करावा लागेल तेवढाच संघर्ष हा ब्राह्मण्यवादाच्या विरोधामध्ये करावा लागेल. आणि तो जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत सामाजिक समता प्रस्थापित होणं शक्य होणार नाही. आणि सामाजिक समता प्रस्थापित करायची असेल तर ब्राह्मण्यवाद सर्वप्रथम आपण नष्ट केला पाहिजे, ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे मांडलेली दिसून येते. त्याच्या पुढे जाऊन ते असं म्हणतात की कम्युनिस्ट हे मोठ्या प्रमाणावर आपल्या राजकीय असणाऱ्या उद्देशांना साध्य करण्यासाठी म्हणून कामगारांचा वापर करतात. म्हणजे केवळ कामगारांचं हित साध्य करणं हे कम्युनिस्टांचं ध्येय नाही तर त्याबरोबरच कामगारांचा वापर करून आपली जी काही राजकीय ध्येय आहेत, राजकीय उद्दिष्ट आहेत, ती साध्य करण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर ते कामगारांचा वापर करून घेत आहेत. म्हणून कामगारांनी निवडणुकांच्या माध्यमातून त्यांनी काय केलं पाहिजे तर स्वतःचा स्वतंत्र अशा प्रकारचा पक्ष निर्माण केला. निवडणुकांच्या माध्यमातून त्यांनी सत्तेत आलं पाहिजे. ते जोपर्यंत सत्तेत येणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या हिताचे कायदे होणार नाहीत, त्यांना आवश्यक अशा प्रकारची व्यवस्था निर्माण होणार नाही. परंतु राज येत असताना काय केलं पाहिजे, केवळ कामगार वर्गाचा विचार करून चालणार नाही ही बाबासाहेबांची भूमिका. म्हणजे कामगारांच्याच बाबतीमध्ये केवळ आपल्या संघटनेचंच हित साध्य करण्याच्या बाबतीमध्ये जर त्यांनी विचार केला तर हे त्यांचं तात्कालिक ध्येय ठरेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणजे त्यामुळे अंतिम उद्दिष्टापर्यंत जाता येणार नाही, ती एक मोठी गफलत ठरेल. म्हणून कामगारांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांनी आपल्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून सामाजिक व्यवस्था बदलण्याचं, म्हणजे काय करायचं आहे तर व्यवस्था बदलण्याचं काम हे त्यांनी मुख्य उद्दिष्ट, अंतिम उद्दिष्ट हे ठेवलं पाहिजे, ही बाबासाहेबांनी घेतलेली भूमिका आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही तत्वे मानणारी नवी व्यवस्था निर्माण करणं हे कामगारांचं, कामगारांच्या पक्षाचं, कामगार संघटनांचं ध्येय असलं पाहिजे, उद्दिष्ट असलं पाहिजे, ही बाबासाहेबांची भूमिका या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची असलेली आपणास पाहावयास मिळते. आता या बाबतीमध्ये खरंतर एम एन रॉय हे खूप मोठे साम्यवादी विचारवंत होऊन गेले, समाजवादी विचारवंत होऊन गेले. एम एन रॉय सारखा कॉम्रेड माणूस मात्र निवडणुकांच्या, निवडणुकांना विरोध करतो ही गोष्ट खूप विचित्र अशा प्रकारची बाबासाहेबांना वाटत होती. चा पक्ष असावा या गोष्टीला एम एन रॉय विरोध करतात ही गोष्ट त्यांना पटत नव्हती. आणि ते असं म्हणतात की एम एन रॉयच्या बाबतीमध्ये असं असू शकतं की त्यांना साम्राज्यवादाच्या विरोधातला लढा हा खूप महत्त्वपूर्ण वाटत होता, साम्राज्यवादाविरोधचा लढा आधी आपण लढला गेला पाहिजे आणि त्यानंतर मग आपण या सगळ्या गोष्टींच्याकडे, राजकीय स्वातंत्र्याच्या गोष्टींच्याकडे वगैरे पाहिलं पाहिजे, अशी कदाचित त्यांची भूमिका असू शकते. बाबासाहेब असं म्हणतात, समजा आपण साम्राज्यवादाच्या विरोधातला लढा लढलो, साम्राज्यवाद जिंकला आणि इंग्रज, ब्रिटिश सोडून निघून गेले तर त्याबरोबर भारतातील व्यवस्था बदलेल का?
येथील जमीनदार, येथील गिरणी मालक, येथील सावकार हे सगळे ब्रिटिशांच्या सोडून जाणार आहेत का? जर ते भारत सोडून ब्रिटिशांच्या बरोबर जाणार नसतील तर मात्र एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी केल्या त्यांच्याकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या त्याचबरोबर कामगारांच्या शोषणाच्या विरोधामध्ये आपल्याला संघर्ष करावा लागेल. आणि मग हा जो काही संघर्ष आहे तो साम्राज्यवादाचा लढा लढल्यानंतर तो जिंकल्यानंतर मग पुन्हा नव्याने सुरू करण्याच्या ऐवजी आपण तो लढा आताच लढायला सुरुवात केली पाहिजे अशा प्रकारची एक भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेतात. आणि म्हणून एक व्यापक स्तरावर कामगार चळवळीकडे बघत असताना देखील केवळ अस्पृश्य कामगारांच्या पुरते ते मर्यादित राहत नाहीत तर सर्व वंचितांच्या बाजूने सर्व शोषितांच्या बाजूने तो कोणत्याही जातीचा धर्माचा असू दे त्याच्या बाजूने बाबासाहेब उभारतात. ही बाबासाहेबांची दृष्टी जी आहे ती अत्यंत व्यापक अशा प्रकारची दृष्टी इथे आपल्याला पाहायला मिळते असं आपणास दिसून येतं. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं करत असताना त्यांना समाजवाद्यांकडून खूप आशा होती, अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षामध्ये समाजवाद्यांकडून मात्र त्यांना फारसं सहाय्य झालं नाही असं आपणास दिसून येतं. म्हणजे समाजवादी हे काँग्रेसच्या अंतर्गत राहूनच काम करण्याच्या विचारांचे होते, ते त्यातून बाहेर पडायला तयार नव्हते. इतकंच नाही तर काँग्रेसकडून कोणत्या प्रकारची मदत होण्याची शक्यता नव्हती. बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की शोषक वर्ग जो आहे, जो शोषण करतो, त्या वर्गाचं प्रतिनिधित्व किंवा त्या वर्गाला चालणारा अशा प्रकारचा हा पक्ष असल्या कारणामुळे शोषितांच्या बाजूने तो उभं राहणार नाही. आणि म्हणून काँग्रेसकडून असेल, समाजवाद्यांच्या कडून असेल, फारस सहाय्य आपल्याला या बाबतीमध्ये होणार नाही अशा प्रकारची एक भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या बाबतीमध्ये असलेली आपणास पाहावयास मिळते. आता बाबासाहेबांनी केवळ कामगारांच्या साठीच काम केलं का? खरं तर बाबासाहेब आंबेडकर मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या संघटनेचे देखील कामगार संघटनेचे देखील अध्यक्ष होते. मजूर पक्षाने मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अशा प्रकारच्या आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये जसा घेतला त्याच पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणावर आणखी एक गोष्ट केली, म्हणजे विडी कामगारांचा प्रश्न असेल तोही प्रश्न, वऱ्हाडामधील विडी कामगारांचा जो काही प्रश्न होता, म्हणजे त्याचे अस्पृश्य प्रमाणावर तिथे अन्याय होत होता, हिंदूची जी काही पानं असतात घटनेच्या बाबतीमध्ये असेल, इतर गोष्टींच्या बाबतीमध्ये असेल, वेगवेगळे अशा प्रकारचे कलम लावून त्यांची त्यांचं जे काही वेतन होतं ते वेतन कमी केलं जात होतं, त्या विरोधामध्ये मजूर पक्षाने तिथे आंदोलन केलं. आणि आंदोलन करून तिथे असणाऱ्या अस्पृश्यांना, विडी कामगारांना, अस्पृश्यांना देखील त्यांना न्याय मिळवून देऊन वेतन त्यांचं जे कपात होत होतं ते रोखण्याचं काम हे मजूर पक्षाने केलेलं आपणास पाहावं. मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये देखील त्यांच्या तिथल्या कामगारांना होणारा अन्याय जो होता तो दूर करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर पक्षाच्या माध्यमातून केलेलं आपल्याला. इतकंच नाही तर बाबासाहेब त्यांची मजुरांच्या त्याचा जो काही परीघ होता खूप मोठा अशा प्रकारचा असलेला. म्हणजे केवळ गिरणी कामगार हेच कामगार आहेत किंवा रेल्वे कामगार हेच कामगार आहेत किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये काम करणारेच फक्त कामगार आहेत अशी बाबासाहेबांची भूमिका, तर त्या उलट बाबासाहेबांनी तो परीघ अत्यंत व्यापक केलेला होता. शेतमजुरांना देखील त्यांनी कामगारांच्या व्याख्येमध्ये आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे शेतमजुरांचे जे काही प्रश्न होते, खरं तर शेतमजुरांना संघटित करणं हे अत्यंत अवघड अशा प्रकारचं काम, म्हणजे त्यांच्यामध्ये असलेल्या मागासलेपणा, त्यांच्यामध्ये असलेला अशिक्षितपणा, त्यांच्यामध्ये असलेली रूढीप्रियता, या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतमजुरांना संघटित करणं हे अत्यंत कठीण अशा प्रकारचं काम, परंतु ते याच्यावरून कौशल्य किती मोठं होतं लक्षात येतं. म्हणजे शेतमजुरांना प्रामुख्याने खोतांच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेलं मांडलेलं असलेलं असलेला ठराव असेल की शेती करणाऱ्या व्यक्तीलाच शेतीची मालकी मिळाली पाहिजे अशा प्रकारची एक भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली.
म्हणजे शेत मजूर जो शेतावर प्रत्यक्ष त्या शेतीचा मालक झाला पाहिजे ही भूमिका घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठराव हा मंत्री याच्यामध्ये विधिमंडळामध्ये मांडलेला होता. इतकंच नाही तर खोतीचा प्रश्न जसा बाबासाहेबांनी मांडला त्याच पद्धतीने त्यांनी महार वतन रद्द करण्याच्या संबंधाने हे ठराव मांडला आणि ते वतन रद्द करण्याचा प्रयत्न प्रत्यक्षामध्ये ते वतन रद्द झालं नाही. पुढे जाऊन बाबासाहेबांचा हे जे काही म्हणणं होतं ते प्रत्यक्षामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळाच्या म्हणजे यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी मंत्रिमंडळामध्ये हा ठराव मांडून ते प्रत्यक्षामध्ये बाबासाहेबांचं स्वप्न आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु या माध्यमातून होणारा जो काही अन्याय होता तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न तिथेही बाबासाहेबांनी केलेला आपणास पाहावयास मिळतो. आता हे सगळं आपण जेव्हा पाहतो तेव्हा मजूर पक्षाच्या माध्यमातून स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर कामगारांच्या मध्ये जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न कामगारांच्या मध्ये संघटन घडवून आणण्याचा प्रयत्न म्हणजे गिरणी कामगार असतील शेतमजूर असतील किंवा महापालिकेमध्ये काम करणारे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये काम करणारे कामगार असतील विडी कामगार असतील अशा सगळ्या कामगारांच्या रेल्वे कामगारांच्या संघटना स्वतंत्रपणे उभा करून त्यांचे प्रश्न हे सोडविण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. सुदैवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक मोठी संधी त्यानंतरच्या कालखंडामध्ये मिळाली ती म्हणजे बाबासाहेबांना प्रतिनिधी म्हणून म्हणा मंत्रिमंडळामध्ये म्हणून काम करण्याची संधी ही त्यानंतरच्या कालखंडामध्ये मिळालेली आपणास पाहावयास मिळते. 20 जुलै 1900 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर मंत्रिपदाची सूत्र आपल्या हाती घेतली. आता ही सूत्र हाती घेतल्यानंतर बाबासाहेबांनी आजपर्यंत कामगारांच्यासाठी म्हणून जे जे करण्याचा विचार मांडलेला होता प्रत्यक्षामध्ये ते आणण्याची संधी मजूर बाबासाहेबांच्याकडे आल्यामुळे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेला दिसून येतो. बाबासाहेबांचं कामगारांच्या म्हणजे त्यांनी सेवा योजन कार्यालयांची केलेली सुरुवात जे अनुभवी व अर्धशिक्षित तंत्रज्ञ निरनिराळ्या योजनांमधून विकासासाठी म्हणून सरकारकडून वेगवेगळ्या अशा प्रकारच्या योजना या राबविल्या जात होत्या. अर्धशिक्षित असलेले जे काही मजूर होते कामगार होते असत या गिरणीमध्ये किंवा वेगवेगळ्या कामगारांना ज्यांना नोकरी नाही अशा बेकारांना नोकरी मिळवून देण्याचा मार्ग हा सेवा योजन कार्यालयांची स्थापना करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या प्रमाणावर दिलेला आपणास पाहावयास मिळतो. बाबासाहेबांचं हे या देशाला दिलेलं कामगार क्षेत्रामधील एक मोठं अशा प्रकारची देणगी आहे योगदान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आपल्याला ज्ञात असेल माझ्या वयाची जी काही मंडळी आहेत त्यांना उमेदीच्या उमेदवारीच्या काळामध्ये जेव्हा शिक्षण पूर्ण झाली तेव्हा आपण सगळ्यांनी सेवा योजन कार्यालयांमध्ये जाऊन नावं नोंदवलेली आहेत आपलं शिक्षण आपल्या इच्छा अपेक्षा नोंदवलेल्या आहेत आणि मग या सेवा योजन कार्यालयाकडे जशी मागणी येईल कारखान्यांच्या मधून असेल वेगवेगळ्या कार्यालयांच्या मधून असेल त्याप्रमाणे त्या व्यक्तींना कॉल लेटर्स जायचे आणि मग मुलाखतींना जाऊन लोक हे त्या ठिकाणी रुजू व्हायचे. हे जे आपण जे काही अनुभवलं ते सुरू होण्याचं काम आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणावर सेवा देऊ मिळवून देण्याचं काम म्हणजे सेवेची संधी मिळवून देण्याचं काम मिळवून देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आयोजन कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं योगदान आहे ते अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं आहे. कामगार क्षेत्रामध्ये ज्या ज्या सुधारणा व्हाव्यात असं बाबासाहेबांना वाटत होतं त्या त्या सुधारणा करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर मंत्री म्हणून काम करत असताना केलेलं आपणास पाहावयास मिळतं. म्हणजे एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार क्षेत्रामध्ये कामाला सुरुवात केल्यानंतरची जर परिस्थिती आपण अनुभवली तर त्या परिस्थितीला नुसतं वाचलं जरी आपण ते तर आपल्या लक्षात येतं की इतकी विदारक अशा प्रकारची परिस्थिती होती. म्हणजे वर्णनं आहेत की सकाळी सोडलेली गुरं जी दिवसभर रानामध्ये चरायला जातात ती सुद्धा संध्याकाळी परत येतात दिवस मावळायला गोठ्यामध्ये परत येतात. परंतु
कामगार होते जे सकाळी गिरणीत कामाला गेले तर पडला तरी सुद्धा घरी येत नसत, त्या मोठ्या प्रमाणावर या कामगारांचं शोषण, कामाचे प्रचंड तास, ज्या ठिकाणी ते काम करतायत त्या जागा अंधारलेल्या, कोंदट अशा प्रकारच्या, आरोग्याच्या कुठल्याही प्रकारच्या कामगारांवर होणारा अन्याय, एखादा दुसरा दिवस कामगार आला नाही तर त्याला कामावरून काढून टाकणं असेल किंवा त्याच्या आरोग्याच्या संबंधाने कोणत्याही प्रकारची सुविधा नसणं असेल, अपघातामध्ये तो जखमी झाला तर त्याला कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा त्याचा औषधोपचार करायला देखील गिरणी मालक तयार होत नसत, इतक्या सगळ्या या सगळ्या गोष्टी ज्या होत्या, या सगळ्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी कामगारांचं जीवन सुखद करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. स्त्रियांना कारखाना कायदा त्यांनी काढला, तयार केला, आणि त्यान्वये स्त्रियांना रात्रपाळी करण्यास, रात्री काम करण्यास बाबासाहेबांनी बंदी घातली. इतकंच नाही, स्त्रियांच्या प्रसूती काळामध्ये त्यांना विशेष भर पगारी रजा मिळवून देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेबांनी केलं आहे. म्हणजे आज आपण जे पाहतो आहोत की वेगवेगळ्या कार्यालयांच्या मधून काम करणाऱ्या स्त्रियांना जी प्रसूती रजा मिळते ती रजा वेतनासह मिळवून देण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून स्त्रियांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही अनेक चांगले बदल घडून आले स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये, ते सगळे बदल घडवून आणण्याच्या मध्ये मोठं योगदान असलेलं आपल्या लक्षात येतं. मग त्या स्त्रिया स्पृश्य आहेत की अस्पृश्य जातीतील आहेत याचा कोठेही संबंध नाही. म्हणून सकळ स्त्रीजनांच्यासाठी, महिला वर्गाच्यासाठी बाबासाहेबांनी केलेले जे काम आहे, दिलेले जे योगदान आहे, ते योगदान अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याबरोबरच बारमाही जे काम करणारे कामगार आहेत, बाराही महिने ज्यांनी काम केले, 90 दिवसाहून अधिक दिवस त्यांचे भरलेले आहेत, असे जे काही कामगार आहेत त्या कामगारांना वर्षभरामध्ये 7 दिवसांची पगारी रजा मंजूर करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणजे आजही आपल्याला ज्या कॅज्युअल लीव वगैरे मिळतात त्या मिळण्याचं सारं श्रेय जर कोणाला असेल तर ते सारं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या प्रयत्नामुळे पगारी रजा या कामगारांना मिळायला लागल्या, हे त्यांचं आणखी एक मोठं अशा प्रकारचं काम या क्षेत्रामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर सक्तीची तडजोड किंवा हितावह आहे म्हणून हे तत्व कामगारांच्या न्याय पद्धतीत कायमस्वरूपी आणण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याबरोबर काही गोष्टींच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आग्रही होते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कामगारांचं कमीत कमी वेतन किती असावं, कारण ते निश्चित साहेबांची भूमिका, वेतन निश्चित करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यापेक्षा कमी वेतन कुठल्याही कामगारांना मिळू नये यासाठी बाबासाहेब आग्रही राहिलेले होते. आणि त्याचबरोबर वाढत्या महागाईप्रमाणे, महागाईचा जो काही निर्देशांक असतो त्या निर्देशांकाप्रमाणे कामगारांना महागाई भत्ता मिळाला पाहिजे यासाठी देखील सातत्याने पाठपुरावा करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मजूर मंत्री म्हणून काम करत असताना बाबासाहेबांनी कोळसा खाणींना भेटी दिलेल्या आहेत, अभ्रकांच्या खाणींना भेटी दिलेल्या आहेत. कोळसा खाणींना भेटी द्यायला गेल्यानंतर बाबासाहेब जो विजेरी पाळणा होता त्या पाळण्यामध्ये बसून 400 फूट खोल गेलेले आहेत आणि तिथे गेल्यानंतर कामगारांच्या वस्त्यांचं निरीक्षण त्यांनी केलेलं आहे, कामगारांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचं निरीक्षण त्यांनी केलेलं आहे. आणि ज्यावेळेला कोळसा खाणीमध्ये 400 फूट आत गेल्यानंतर त्यांच्या असं दिसून आलं, निदर्शनात आलं की एक गरोदर स्त्री 400 फूट खोल खाणीमध्ये काम करते आहे. आणि हे विदारक दृश्य पाहिल्यानंतर बाबासाहेब संतापले, त्यांनी त्या ठेकेदाराला बोलवून घेतलं आणि या स्त्रीला इतक्या खोल अशा ठिकाणी काम करायला का दिलं म्हणून त्यांनी लगेच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर एक प्रकारची कारवाई केली. आणि इतकंच नाही तर एकूण तो का खरं तर खाणींमध्ये स्त्रियांना काम करायला परवानगी नव्हती, परंतु दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर
कोळशाची प्रचंड मोठ्या प्रमाणावर जी मागणी वाढलेली होती आणि मजुरांचा असणारा पुरवठा होत नव्हता, तुटपुंजा जा होता, अशा वेळेला तुटवड्यामुळे स्त्री कामगारांना खाणीमध्ये काम करायला परवानगी देण्यात आली होती. परंतु युद्ध संपताच मागणी कमी झाल्यानंतर लगेच कायदा केला आणि कायदा करून खाणीमध्ये काम करण्याला, आत उतरून खाण्यांमध्ये खाणीमध्ये आत उतरून काम करायला त्यांनी स्त्री मजुरांना बंदी आणली. आणि मग या सगळ्या स्त्रिया बेकार झाल्या. या स्त्रिया बेकार झाल्यानंतर त्या जर आपल्या गावी जायला लागल्या तर त्यांच्याबरोबर असणारे जे पुरुष कामगार होते तेही गावी जातील आणि मग तिथे काम करणाऱ्या कामगारांचा तुटवडा भासायला लागेल, असे प्रश्न ज्या वेळेला निर्माण झाले त्यावेळेला त्या भागामध्ये शेती स्त्रियांच्या कडून करून घेऊन भाजीपाला स्त्रियांना उपलब्ध करून देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं होतं. म्हणजे नुसते नियम करून चालणार नाहीत, नुसते कायदे करून चालणार नाहीत, तर ते कायदे करत असताना त्या कायद्यांच्या केल्यानंतर निर्माण होणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींचं निवारण देखील केलं पाहिजे. हे एक दृष्ट्या अशा पुरुषाचं काम आहे, नेत्याचं काम आहे आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने युगपुरुष ठरतात, ते उगी नाही. इथे या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कामगारांच्या बाबतीमध्ये खाणीमध्ये जाऊन 400 फूट खोल जाऊन तिथे असणारी परिस्थिती, कोळसा कसा काढला जातो, अभ्र कसं काढलं जातं, ते कसं गोळा केलं जातं, या सगळ्या गोष्टी जवळून पाहून त्याचा त्या कामगारांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो आणि मग ते अनारोग्य नाहीसं करायचं असेल तर आरोग्यपूर्ण त्यांना जीवन मिळण्यासाठी, त्यांच्या मुलांच्यासाठी जी लहान पाळणा घर निर्माण करायची असतील तर त्यासाठी आरोग्य सुविधा निर्माण करायच्या असतील, ते राहतात त्या घरांच्या मध्ये चांगलं वातावरण निर्माण व्हावं यासाठी काय करता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार बाबासाहेबांनी केलेला होता. आणि तो करून त्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात अंमलात आणायचं काम डॉक्टर मजूर मंत्री म्हणून बाबासाहेबांची कारकीर्द ही अतिशय उल्लेखनीय अशा प्रकारची राहिलेली आपणास पाहावयास मिळते. त्यानंतर पुढे बाबासाहेब भारताचे पहिले कायदा मंत्री बनले, मोठ्या प्रमाणावर आदर सत्कार व्हायला लागले. सत्कार सोहळ्यामध्ये बाबासाहेब अत्यंत सुरेख अशा प्रकारचं भाषण आहे. बाबासाहेब असं म्हणतात, ते काय म्हणतात, हे पद आपण जे स्वीकारले आहे ते केवळ माझा मान सन्मान वाढावा, कीर्ती वाढावी किंवा माझ्या विद्वत्तेचं प्रदर्शन व्हावं म्हणून मी या पदाचा स्वीकार केलेला नाही. मग या पदाचा स्वीकार मी का केलेला आहे, कायदा मंत्री हे पद मी का स्वीकारलेलं आहे, तर त्याविषयी बोलताना बाबासाहेब असं म्हणतात की या योगे मला दलित बांधवांना माणुसकीचे हक्क घटनेद्वारे प्रदान करता येतील, दुर्बल शोषित पीडित कामगार वर्गाला अधिक न्याय देता येईल व मी व्हॉइसराय यांच्या मंडळावर कामगार सभासद म्हणून, कामगार मंत्री म्हणून असताना जे कामगार विषयक कायद्यांचे अपूर्ण काम राहिलेले आहे ते पूर्ण करण्याची अधिकृतरित्या संधी ही मला प्राप्त झालेली आहे. ज्या गोष्टी करायच्या होत्या पण प्रत्यक्षात त्या वेळेच्या धोरणांच्या मुळे करता आलेल्या नसतील, चहामळ्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या संबंधाने असतील, खाण कामगारांच्या संबंधाने असतील, गिरणी कामगारांच्या संबंधाने असतील, आणखी जे काही कायदे त्यांना व्हावेत असं वाटत होतं, त्यांच्या जीवनामध्ये बदल घडण्यासाठी ते आवश्यक आहेत असं वाटत होतं, ते सगळे कायदे करण्याची संधी म्हणजे अपूर्ण राहिलेलं काम मजूर मंत्री म्हणून ते पूर्ण करण्याची संधी आज मला प्राप्त झालेली आहे. आणि ती संधी जी आज मला प्राप्त झालेली आहे त्या संधीसाठी म्हणून मी कायदा मंत्री केलेला आहे, ना की माझी विद्वत्ता दाखविण्यासाठी, ना की त्यासाठी म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींच्या म्हणून मधून प्रसिद्धी प्रचंड मोठ्या प्रमाणावर असतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा आज आपण अनुभवत आहोत, बाबासाहेब हे एक चरित्र नायक म्हणून, एक आदर्श म्हणून लोकांच्या पुढे कसे उभे राहतात की नेता कसा असायला पाहिजे, समाज धुरीणे कसा असायला पाहिजे, समाजाचं धुरीणत्व करत असताना वेगवेगळ्या जाती जमातींना सोबत अस्पृश्य पाहिजे परंतु ते मांडत असताना
देखील कसा विचार करा, म्हणजे बाबासाहेब कामगार चळवळीच्या बाबतीमध्ये बोलत असताना देखील असं म्हणत असत की अस्पृश्यांचं हित जेथे साध्य होत नाही त्या कुठल्याही परंतु मालक कामगारांच्या सोबत आहे आणि सर्व कामगारांनी मिळून तो लढा लढला पाहिजे म्हणून 1938 चा जो लढा आहे तो सार्वत्रिक सगळ्यांच्या सोबत म्हणून बाबासाहेबांनी लढलेला होता। स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे झालेले अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचे कायदे म्हणजे औद्योगिक कलह कायदा असेल 1947 किंवा कारखाना कायदा असेल 1948 किमान वेतन कायदा जे ज्यासाठी बाबासाहेब मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत होते की कामगारांचं किमान वेतन ठरलं पाहिजे आणि ते सरकारने ठरवलं पाहिजे ते भारत स्वतंत्र होईपर्यंत शक्य झालेलं नव्हतं। मजूर मंत्री म्हणून त्यांना ते करता आलेलं नव्हतं ब्रिटिश काळामध्ये परंतु आता मात्र ते करणं त्यांना शक्य 48 असेल। हे सगळे कायदे हे बाबासाहेबांनी केले कायदा मंत्री म्हणून आणि कामगारांच्या जीवनामध्ये एक चांगली परिस्थिती सुखद परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेला दिसून येतो। यानंतर राज्यघटनेच्या माध्यमातून देखील त्यांनी प्रयत्न केले आणि कामगारांच्या जीवनामध्ये सौख्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला। राज्यघटनेमध्ये त्यांनी राज्य धोरणाची काही निदर्शक सामील केलेली आहेत त्या समाविष्ट केलेल्या राज्य धोरणाच्या निदर्शक तत्वांच्या मध्ये ते असं म्हणतात की त्यात सर्वांना कामाचा शिक्षणाचा सरकारी सहाय्याचा अधिकार प्रसूती निर्वाह वेतन उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग आणि त्याचबरोबर बालकांच्या करिता मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी बाबासाहेबांनी केली ती खूप महत्त्वपूर्ण आहे म्हणजे आज आपण सर्व सरकारी क्षेत्रांच्या मध्ये नियम की एकाच पदावर काम करणाऱ्या स्त्री आणि पुरुष कामगारांना समान वेतन दिलं जातं आणि हे जे काही समान वेतन पूर्वी स्त्रियांना दुय्यम लेखून स्त्रियांना दिलं जाणारं वेतन जे होतं ते पुरुष कामगारांच्या पेक्षा कमी होतं। आजही असंघटित क्षेत्रामध्ये ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळते असंघटित क्षेत्रामध्ये कामगारांना पुरुष कामगारांना असणारं वेतन अधिक आहे स्त्री कामगारांना असणारं वेतन हे न्यून असलेले कमी असलेले आपल्याला पाहायला मिळतं परंतु सरकारी निमसरकारी कार्य जे समान दिलं जात आहे त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला असलेलं आपणास पाहावयास मिळतं आणि म्हणून मजूर मंत्री म्हणून काम करत असताना आणि त्याच्या आधी स्वतंत्र मजूर पक्षाचं काम करत असताना त्रिसदस्यीय लवाद म्हणजे काम प्रत्येक वेळेला सातत्याने कम्युनिस्ट पक्ष आहे आंदोलन करतो आहे त्यामुळे कामगारांची स्थिती सुधारण्याच्या ऐवजी आणि कामाचे दिवस बुडाल्यामुळे तास बुडाल्यामुळे त्यांना मिळणारं वेतन कमी होतं आणि आर्थिक परिस्थिती त्यांची ढासळत जाते म्हणून कामगारांच्या मध्ये निर्माण होणाऱ्या असंतोषाला एक प्रकारे योगासाठी म्हणून त्रिस्तरीय लवाद हे त्यांनी निर्माण करायची मागणी केली आणि प्रत्यक्षामध्ये मजूर मंत्री म्हणून त्या त्रिस्तरीय लवादाचं काम खूप चांगल्या पद्धतीने सरकार कामगारांचे प्रतिनिधी यांनी बसून कोणत्याही समस्या असतील जे काही प्रश्न निर्माण झालेले असतील ते प्रश्न सोडवावेत आणि कामगारांनी संपाचा हातात सातत्याने दर वेळेला उचलू नये ते उचलल्याने कामगारांचंच नुकसान होत आहे ही एक भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली होती। म्हणून आपल्याला दिसून येतं की घटनेच्या माध्यमातून असेल कायदे तज्ज्ञ म्हणून कायदा मंत्री म्हणून बाबासाहेबांनी केलेलं काम असेल मजूर स्वतंत्र मजूर पक्षाचे नेते म्हणून मजूर मंत्री म्हणून त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री म्हणून आणि घटनाकार म्हणून कामगारांच्या जीवनाला एक आकार देण्याचा कामगारांचे जीवन सुखद बनविण्याचा जो काही प्रयत्न केला त्यामुळेच आज आपल्याला कामगारांचं जीवन
हे अत्यंत सौहार्दपूर्ण असं वाटतं आहे आणि या सगळ्याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे। म्हणून आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्यासाठी केलेलं हे जे काही योगदान आहे, दिलेलं जे काही योगदान आहे, कार्य आहे, याची आठवण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं। आज आपण आंबेडकरांच्या हिस्ट्री काँग्रेसच्या निमित्ताने मला जे काही आंबेडकरांचं जे काही कार्य कामगारांच्या क्षेत्रामध्ये केलेलं जे आहे, कामगारांच्या सौख्यासाठी त्यांचं जीवनमान उंचविण्यासाठी केलेलं जे काय, हे आपल्यापुढे मांडण्याची जी काही संधी प्राप्त करून दिली आणि आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे सर्व ऐकलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद।